आपल्या विविध मागण्यांसाठी गणेश वामन कंकाळ यांनी विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मंगळवारपासून कंकाळ यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. 2 पिस्तल 30 गोळ्या राऊंड दानदुप्पट सांगणाऱ्या सोसायटीचा कर्मचारी व त्या आधारित व्हॉट्सअप मेसेजची चौकशी करून गुन्हा दाखल करणे, 11 रेंजओवर 4 व्हीलर गाडी वाटप करणाऱ्या संकल्पसिद्धी कंपनीची चौकशी करून 2014 ते 2019 पर्यंतचा वित्तीय लेखापरीक्षण अहवाल मिळणे, मल्टी स्टेट सोसायटी दुय्यम निबंधक यांच्या अंतर्गत तथा देखरेखीत घेणे, उज्ज्वलम ॲग्रो मल्टी स्टेट कंपनीचा 2014 ते 2019 पर्यंतचा वित्तीय लेखापरीक्षण अहवाल मिळणे, माहिती अधिकारात माहिती मिळावी यांसारख्या विविध मागण्यांसाठी गणेश कंकाळ यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. नमस्कार, माझं नाव गणेश वामन कंकाळ आहे. आज मी इथं आमरण उपोषणला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. त्याचे कारण 2 आहे. एक तर माझ्यावरती दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये 2 पिस्तल आणि 30 गोळ्या दाखवलेल्या आहेत, ज्याचा तपास हा अपूर्ण आहे. तो तपास पूर्ण व्हावा याच्यासाठी मी इथं CID ची मागणी करत आहे. आणि दुसरा विषय असा आहे की ज्यांनी माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे, तर त्यांचा जो व्यवसाय आहे तर हा सगळा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवसाय आहे. त्याच्या जेवढ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगचे काम करत आहेत. आणि त्याचे पुरावे म्हणून माझ्याकडं त्यांचा एक डॉक्युमेंटरी पुरावा आहे. त्या डॉक्युमेंटरी पुराव्यामध्ये तो 2 वर्षामध्ये दामदुप्पट सांगतो आहे. सगळा जो आहे तर हा आर्थिक व्यवहार होतो आहे. हा आर्थिक व्यवहार बाहेर निघेल त्याच्यामुळं मला याच्यात गोवले गेलेलं आहे. आणि याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेने करावा. आणि आता खूप मोठ्या सभासदाची इथं फसवणूक होणार आहे. आणि ही फसवणूक माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 1500 कोटीची फसवणूक आहे. गणेश कंकाळ यांच्या मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, तसेच दोषींवर कडक कारवाई होणार का, हेच आता पाहावं लागेल. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.